लाता तर एवढ्या खाल्ल्या काही विचारू नका. लाता खाल्ल्या माय बापाच्या जर लाता खाल्ल्या नसेल तर काय ते पोटतं का, खालीच पाहिजे. चांगलं मायबापानं बी चांगलं पोरणं आलं पाहिजे. एवढ्या लाता खाल्ल्या मोरतपर्यंत मुकं केलं होतं 3 तास मला एवढं मारलं, सुस्तीच नाही. बदमाश बी भरला होतो. आमची इथं आनाजी आहे, आनाजी म्हणजे ठाकरे आमचे चांगले घर संबंध आहे. तर त्या आनाजी कने तवा पपया केळं वर्धीहून आणून इके त्यानं केळं आणले. आता मी आईले मागितलं, ते आले केळं इकत. अहो आई केळं देणं म्हणलं घेऊन, आईनं केळं नाही घेतले. त्याला विचारपूस त्याच्या गोष्टी चालू, केळं घ्यायचा पत्ताच नाही. मी आई केळं घेणं त्याच्या गोष्टीच चालू आनाजीसोबत आईच्या माया. ठीक आहे, मग असं झालं तसं झालं. म्या धरली फणीन भो उचलली, डायरेक्ट फणी उचलली माया घर. आणि थोडंसं दूर गेलं का नद होती, नदीच्या पड्याला होती. डायरेक्ट गाव संपलं होतं, मग नदीच्या पड्याला होती मस्जिद. डायरेक्ट फणी घेतली आणि भो पयाला उठून आईनं आवाज दिले, मी काय आलोच नाही. आणि म्यान नदीतून गेलो वरतं मस्जिदीपाशी. मस्जिदीपाशी सोपती होती, त्याला ती काय देऊन दिलं एक एक के 3-4 जणाले. अर्धी फणी उरली होती चांगली 6-7 केची, पन्नावली धरून म्या बंदी दिली पन्नावून, सुस्तीच नाही केली. आणि मग आलो शाळेच्या टायमाला वापस. जसं वापस आलो फोक तयारच होता. असं पन्नावलं माया मायनं गा मरत परत, ज्या कडार पडन त्या कडार भल्लं पन्नावलं धरून. आणि पन्नावल्यावर मग धरले केस आणि नेलं तसंच हातात फोक. मला माहीतच नाही समोर का प्रोग्रॅम होता. बंद डालं घेतलं होतं केळ्याचं, बंद डालं घेतलं होतं केळ्याचं. त्या केळ्याच्या डाल्यासमोर मला बसवलं आणि मी टेंबलून राहिलो आणि धरलं. आणि हे खा म्हणे आता केळं किती खायचे आहे. चोरून नेली म्हणे तू ना फणी, चोरून नाही तू नेलीच नाही, मी वाट पाहत होतो. ठीक आहे, आपलं लढणं चालू धर मग त्याने आता खा म्हणे ते केळं खा म्हणे बंद खा लागेल म्हणे. अबा त्याच्यात 10-12 डझन केळ होते, खरंच जाईन का. तिनं खेळ फुसक्या देऊ देऊ खाल्ले आणि मग धरलं बेलनं आणलं बेलनं आणि मग केळं खाल्ले नाही. शिलं जाय मा तोंडात कुचकेन वरतून बेलनं कुचकी चोरशील के नेशन फणी चोरू. हे जे बालपण आहे खेड्यातच भेटते, शहरा बिहरात नाही भेटत. मजा नाही, आयुष्य जगण्याची मजा खेड्यातच आहे. म्हणून माझ्या पोट्याले 15-15 दिवस गावातच ठेवतो मी. आता गावातच आहे पोट्ट, इथं वर देत नाही आहे.